खरं या पिल्यांनो खावा, काय खायचं आहे ते तुम्हाला आपलं शेत न होई, शेजारीचं शेत आहे, तुम्हाला काय खायचं आहे ते खाऊन जायचं असते, खावा। आपल्या नाही त्या बाबा, आपण उगाल तो शेतात बघाला बघ बाबा, तू जास्त बोल नको, ही पिली माझी न हो बघ, तुझी न हो का, मग निहून बांधतो आमच्या इथे थांब, निहून बांध उकड कर ह्यांची उकड उकड, तुला सांगितलं कळना का एकदा, अरे बाबा माझी न हो रे ही पिली, लगा बरोबरच खाणार लगा माझी, तर नको म्हणला तर तू लगा काय बरोबरच काय सगळ्या दहनात बघ जरा, मग मी काय करू त्याला, तिकडे कळण चारायला येण्याचे दहनात चार लागते ती लोकांच्या, अरे तू लयच बोलायला लाय, 2 रुपये किलो न कोण खाई नाही कुबू, अरे आमचा रुपया ना खाऊ दे, पण तू आमच्या दहनात कशाला आणलाय मला सांग, तू कशाला आणलायस, म्हणजे शेजार धर्म असल्यावर काय येत नाही काय माणूस, वावरा धर्म त्याच्या आईला त्या शेजाराच्या असलाच नाही लोकांच्या ह्याच्या चाराचं, हे बघ आपण कुणाला भेट नसतो, जरी तुझं शेत असलं तर म्हशी आणून चारीन मी हित, आण बर तुला दावी तो हात वागा करतोय, तू निसत तुझी म्हैस दिसू दे नाही जर तिचा पाय मोला तर नाव दुसरं ठेव माझं, तू बघू पुढच्या पुढे वाकडच बोलायला तुम्हाला, मग तिथं आमचा अधिकार होता पहिला, कशाचा अधिकार काय, तू मला तिपड बोलू नाही तर तुझं हुंडकच बाजूला करीन लागा, होती काय वाचायची, कोण कुणाचं नसतंय वागा, दाखवितो आम्ही बी काय वाचायची, होती तिपड बोला तुला दाखवितो, तुझं शेत असलं म्हणजे काय बी करतो काय, तू बर काय तू काय करणार आहे, काय करतो असलं म्हणजे शेत काय झालं रे, आता रे मग मधी चारतोच काय, मग काय झालं मधी चारलं म्हणजे काय बिंदाचा शेतकरी असेल बरं, ही तुझं काय लय नुकसान व्हालं काय, नुकसान म्हणजे मधी चारतोच काय, मग आमची ही कलिंगड खाताना हितच बांधाय, हो हितच बांधाय, हितलं कुबू हित, हितच आमची कलिंगड खातो, कधी खालावतो कलिंगड, रोज कलिंगड खातोय तू, आम्ही बघितलं नाही काय, कारण माझ्यावर नाव आलं बघ, आता काय येणार कारण काय खरंच नाही, अजून ही धोका धोकाचा मधला बांध आहे, इकडे तुझा कुबू आणि इकडे माझी कलंगड्याची शेती आहे, आणि नेत नाही काय रोज तू, कलंगड कधी बघितलायस तुम्हाला, हा काय लागला तू का नाटक करायला, काय प्रत्येक गोष्टी बघावीच लागते त्या, काय आम्हाला कळत नाही काय, काय कळतंय तुला, न बघता लोकांच्या दहा चालतो काय कळतंय तुला, आमची ही तर शिळी इकडे गेली, शिळी जाते तुझी मुदाम चारत दुसऱ्या ह्याच्यात, मग गेली तर गेली लागा, तुला कुठं न्यावं का नगुर असं करायल्यावर, कुठं तर तुम्हाला इकून यावं लागतंय निघून असल्या आडाने शेतकऱ्यावाला, आता हितलं गवत खायला ती माझी पिली तर सरळ म्हणता येत पिकात सुल्ली, गवत खायला ती बघ बरं जरा तिकडे, गवतच खायला ती बघ जरा, बघ जरा डोळा आहे तर का माती बी ती पडली तुझ्या शेतात, लय शान आहे मला माहित आहे की, लगा बांधा घालू राम राम आत्ता घालू संत, किती शान आहे माहित आहे तू, जा हितलं निघून, तू पुन्हा जर बांधा तर तुझा काय करतोय, पायच काढतो काय म्हणत एकत्र राहायचंय, भांडण करून काय चालत नाही, पण तू मला काय तिपड बोलणार नाही तर तुझा लगा पायच काढतो बघ खोब्यातून, तुला दाखवायचा का आताच टिपरे कमी पडलं, तर तुला मी मारे नाही का आता, तुला दणक्यात पाणी पाजवू का आता, दणक्यात पाणी पाजवू का मला लागा, तू हा गरीबाला बघून दाब द्यालाच काय, मग तुझा तुझ्या बांधाव तर दिस माझ्या तुला दावितो रे वाघा, तुझा दाखवितो कोण कुणाचं नसते वाघा, तुला तुझा हात ना तर पायच काढतो तू, कुणा मला हित दिस तुला दावतो हात, बघू बघू जा लेशा माहित आहे बांधावर तर खाली उतरतोच का नाही तू, आता उगा आबाळा आले म्हणून मी गबसालाव, माझा अंग दुखते आबाळा आल्यावर, मारलं केलं म्हणून गबसालाव, जास्त नखर करू नको, उगा लगा काय तर लगा हेळवकावणी करीत बसतोय,
उगर मी मारलं केलं लागलं पुन्हा किती पडतंय ती राहू दे चल ग्रामपंचायतीला बघू सरपंचापाशी न्याय निवाडा जाऊ दे माझी पिल्या आली म्हणजे काय झालं ह्याच्यामुळे तर मी तुला का बोलत नसतो राहू दे पंचायती पाडून काय करायचं ती करू इतका कसा माणूस घाणी माणूस आहेस जागा तू हे अरे ती पडत बोलत आहे ती अजून अजून असं करती ती बघून कलंगडीकडे इकडं बर बाबा येतच असते ती जातच असते ती मला तर वाकड बोलतोच खरं मला ये आमच्या हितच चरू ना मस्ती आली का तुला खाली बघ डोळाच काढीन